आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल ज्या पद्धतीनं सरकारनं अर्थसंकल्प सादर केला, तुमची प्रतिक्रिया? खरं तर जसं पाऊस पडतोय तसं घोषणेचा पाऊस पडतोय. त्याला कारण असं आहे की मार्च महिन्यामध्ये जी तरतूद केलेली आहे ते जी साध्याप्रमाणे साध्या विभागाला पैसे मिळाले नाही आहे. एका बाजूला एवढ्या मोठ्या तुटवडा करत असताना आपण आता दुसऱ्या क्रमांकावरती आहोत सर्वात जास्त कर्ज घेण्यासाठी तामिळनाडूच्या नंतर. कर्ज घेणं काय योग्य नाही लोकांच्या हितासाठी, पण कर्ज फेडण्याचं आणि विशेषतः जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते आज कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण जे महागाईचा दरडोई पण आपण बघतो तर आपण गुजरातच्या मागे गेलो आणि प्रगतीमध्ये पण देखील गुजरातच्या मागे राहिलो. आणि अशावेळी ही निव्वळ घोषणा होते. आणि एवढंच म्हणावं लागेल की नाम बडे आणि दर्शन खोटे, पण तुम्हालाही माहिती आहे का एक म्हणणं आहे महबूबजींचं की होल थिंग इज दॅट की सबसे बडा रुपया, तो कुठनं आणणार आहे? युवकांसाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ते 10,000 कोटी रुपये वर्षाला कुठे आणणार आहात, म्हणजे कशाप्रकारे आणणार त्याचा काही स्रोत नाही. आपल्याला माहीत असेल की विशेषतः धनगर समाजाला आकर्षण करण्यासाठी गेल्या बजेटमध्ये 4,500-5,000 कोटी रुपयाची घोषणा झाली. कुठे आहेत? आज फक्त महामंडळाला 200-300 कोटी रुपये देऊन घेऊन परत तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. महिलांना आकर्षित करतायत त्याच्याबद्दल काहीच नाही, चांगली गोष्ट आहे. पण 2 वर्ष कोणी थांबवलं होतं? मग ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच ही फक्त घोषणा होते का? पण महाराष्ट्रातील जनता एवढी सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की तुम्ही सोना द्या चांदी द्या, पण खरा शिक्का कोणाचा आहे हे लोकांना माहीत आहे. लाडकी बहीण योजना आहे ज्यामध्ये 1,500 रुपये दिले जातात, पण इतर ज्या योजना होत्या संजय गांधी निराधार योजना असू द्या, श्रावणबाळ योजना असू द्या, यांची जी कॅप आहे ती 500 रुपयांनी वाढवली आणि मग त्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. अजिबात मिळणार नाही. आणि तुम्ही बघा त्या लोकांच्यासाठी पण निधी मिळत नाही आहे. आज नाममात्र शिवभोजन होता ते कुठे त्या योजनेचं काय झालं त्याची घोषणा होत नाही. आमच्या कारकिर्दीत चालू होतं हे हळूहळू बंदच करण्याचा प्रयत्न केला आणि त्या खात्याचे मंत्री बोलतायत, आम्ही बोलत नाही आहोत. वेगवेगळ्या योजनेसाठी घोषणा झाल्या 100 कोटी 200 कोटी 300 कोटी, त्या योजनेला कुठे देखील दिले नाही आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा गाजर दाखवण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच, पण 5 एकरपेक्षा जर जास्त जागा असेल तरी देखील या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही किंवा गोरगरिबांना होणार नाही. मग जे कोरडवाहू ज्यांची जमीन आहे नापिकी आहे विदर्भात शहरामध्ये सर्वसामान्य महिलांना त्याचा अजिबात लाभ यासाठी मिळणार नाही, कारण उत्पन्न हे जे आहेत मिनिमम वेजेस ज्याला होतं किमान वेतन जे असेल त्यांच्या घरातला पण कॅल्क्युलेट केलं जायला पाहिजे. आता हा वेतन किंवा त्यांचा उत्पन्न हा त्यांचा वैयक्तिक न करता कुटुंबाचा धरण्याचा पण देखील निकष केलेला आहे. ते कुटुंबाचा धरलं तर होणारच नाही. शेतकरी जो सक्षम असला तरी देखील अडचणीत आहेत, जे जे 1 एकरपेक्षा जास्त आहे 2 एकरपेक्षा जास्त आहे अशा लोकांना पण वंचित ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थात असा आहे काही फक्त घोषणा करायची, काही कमी लोकांना निवडणुकीच्या अगोदर चेक्स त्यांच्याकडे टाकायचं खात्यामध्ये, जसं आचारसंहिता लागली तर ते चेक बंद होतील आणि परत निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही ही योजना केलेली आहे. पण मला असं वाटते लोकं खूप हुशार झालेले आहेत, विशेषतः महिला भगिनी पण, कारण त्यांची रोजची जी चूळ आहे ही महागाई होते त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहे. म्हणजे तुम्ही एका बाजूला 1,500 देत आहेत, दुसऱ्या बाजूला GST असेल किंवा दुसऱ्या बाजूला अनेक काही वेगवेगळ्या उपक्रमामध्ये तिकडे तुम्ही भाव वाढवण्याचं काम करताय. डिझेल पेट्रोलला आज तुम्ही स्वस्त करण्याची भूमिका घेत आहेत, ती पण देखील काही भागांमध्येसाठी तुम्ही करतायत, बाकीच्या भागांमध्ये आहे तसंच ठेवण्याचं काम करतायत. यातूनच जे जो एक सुसंवाद जे दिसला पाहिजे किंवा सूत्र जे दिसलं पाहिजे तो स्रोत दिसत नाही. आणि विशेषतः ही निधी आणणार कुठनं? मी अनेक खाजगी जे माजी सचिव झालेले आहेत या वित्त विभागाचे त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी बोलतात ते पैसेच राहिलेले नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि सरकार फसव्या घोषणा करतं असं सुद्धा म्हणतात सचिन. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.